महायुती तर राष्ट्रवादी 60 अधिक जागा लढण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीचे विधानसभेचे 60 उमेदवार ठरले आहेत असं सूत्रांकडून कळत आहे। 60 उमेदवार ठरले असल्याची राष्ट्रवादीच्या नेत्यांची लोकशाही मराठीला माहिती आहे। राष्ट्रवादीच्या बुधवारच्या बैठकीत उमेदवारांवर शिक्कामोर्तब होऊ शकतं। दिल्लीतल्या आजच्या बैठकीनंतर यादी जाहीर केली जाईल असं देखील कळत आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी मात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, 60 उमेदवार ठरलं असल्याचं आता राष्ट्रवादीच्या कोट्यातून कळत आहे। लाघवी, कारण आपण पाहतोय जागा वाटपासंदर्भात अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाहीये। आपण पाहतोय की राष्ट्रवादीला 45 ते 50 जागा मिळणार असल्याच्या मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत। तर या चर्चांमध्ये कुठेही तथ्य नसल्याचं कळतंय, कारण लोकशाहीला आपण पाहतोय की राष्ट्रवादीच्याच बड्या नेत्यांची ही माहिती आहे। कारण राष्ट्रवादीच्या वाटेला जवळपास 60 जागा ज्या आहेत त्या येणार असल्याची देखील खात्रीला एक सूत्रांनी माहिती दिलेली आहे। एकूणच आपण पाहतोय की पक्षाचे 60 विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार जे आहेत ते निश्चित झाले असून उरलेले काही उमेदवार जे आहेत त्यांच्यावरती आज शिक्कामोर्तब होणार आहे। जवळपास आपण पाहतोय की काल अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यात बैठक पार पडली दुपारहून, मात्र या बैठकींवरती काही नावांवरती देखील शिक्कामोर्तब झालेलं आहे। एकूणच आपण पाहतोय की आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडणार आहे। सर्व पक्षातील वरिष्ठ जे नेते आहेत त्यांच्यासोबत ही बैठक पार पडेल आणि त्यानंतर पक्षाकडून तत्काळ आपण पाहतोय की उमेदवारांची नावांची यादी जी आहे ती जाहीर केली जाईल। त्यामुळे एकूणच या बैठकीनंतर पहिली यादी जी आहे ती राष्ट्रवादीकडनं समोर येण्याची शक्यता दाट वर्तवण्यात येत आहे। लाघवी, निश्चित। मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।